नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला फर्स्ट सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा। हा व्हिडिओ जर युनिव्हर्सिटीपर्यंत जर पोहोचला तर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काहीतरी निर्णय नक्की होईल, कारण की एक्झाम फॉर्ममध्ये विद्यार्थी मित्रांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी री एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे। तर त्याच विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जितका तुम्हाला शेअर करता येईल हा व्हिडिओ जितका शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की याचा फायदा 100% होणार आहेत। तर त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशेजवळील बेलचं बटन प्रेस करा। तर आपण आता स्टार्ट करूयात करा। तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे विद्यापीठाची जी आपण एक्झाम दिली विंटर सेमिस्टरची, तर त्याचे रिझल्ट लागले। त्या रिझल्टमध्ये तुमचे ओरल प्रॅक्टिकलचे मार्क्स हे अपडेट झालेले नव्हते। त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म भरला तर त्यांची फी ओके येत आहे, करेक्ट फी येत आहे आणि त्यांचा फॉर्म पण करेक्ट येत आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्या विद्यार्थ्यांनी री एक्झाम दिली त्यांचा आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी री एक्झाम दिली तर त्यांचे मार्क्स हे अपडेट झालेले नव्हते रिझल्टमध्ये, ओके काही प्रॉब्लेम नाही। तर त्या विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट हे त्यांच्या एक्झाम फॉर्मवरती पण दिसत आहेत, त्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही। बट त्यांची जी फीज आहे तर ती फीज पण एक्स्ट्रा येत आहे, बॅकलॉगची फी लागून येत आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकी काय करायचं, तर यासाठी युनिव्हर्सिटीने काहीतरी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं पाहिजे। तर खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत। तर विद्यार्थ्यांनी मला खूप सारे मेसेज केले, त्यांनी मला फॉर्म दाखवले, तर खूप सारे विद्यार्थ्यांनी मेसेज केले की सब्जेक्ट आमचे अनटिक होत नाही आहे। तर अंटिक काही विद्यार्थ्यांनी असं पण सांगितलं की सब्जेक्ट आमचे अंटिक होत आहे बट आमची फीस तशीच लागून येत आहेत आणि सब्जेक्ट पण आमचा तो बॅकलॉग तसाच दिसत आहे, फी पण एक्स्ट्रा येत आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं यावरती युनिव्हर्सिटीने काहीतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, असंच आमचं म्हणणं आहे, तशीच आमची विनंती आहे युनिव्हर्सिटीला। तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचवा, लवकरात लवकर युनिव्हर्सिटीपर्यंत हा समजा व्हिडिओ पोहोचला तर त्यावरती काहीतरी ते आपल्याला 100% विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व होती। एक्झाम फॉर्मवरती एक्स्ट्राची फी लागून येत आहे ना, तर आपण री एक्झाम दिली तर एक्स्ट्राची फी लागून येत आहे, तर ती फी आपण नेमकी कशामुळे भरायची, तर तो एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती फी आपण का भरायची आहेत। तसेच खूप कॉलेज असे म्हणतायत की आमची तुम्ही फीस भरल्याशिवाय आम्ही एक्झाम फॉर्म तुमचा घेणार नाही, तर त्या कॉलेजांना पण युनिव्हर्सिटीने काहीतरी सांगितलं पाहिजे। असे कोणते कॉलेज आहेत त्या कॉलेजांना पण युनिव्हर्सिटीने थोडंफार काहीतरी सांगितलं पाहिजे, विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म हे त्यांना घ्यायला लावले पाहिजे। तर इतकीच विनंती आहे की एक्झाम फॉर्मचा प्रॉब्लेम्स तो आमचा लवकरात लवकर क्लिअर व्हावा, इतकीच आमची विनंती आहे युनिव्हर्सिटीला। तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि एक्झाम फॉर्म भरताना बाकी पण काळजी तुम्ही व्यवस्थित घ्या आणि फीज पण तुम्ही व्यवस्थित तुमची पेड करा। तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।